प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेअंतर्गत वाशिमच्या नागठाणा ते हिंगोली बॉर्डरपर्यंत 9 किलोमीटर रस्त्याचं काम तब्बल 5 कोटी रुपये खर्चून केल्या जात आहे। मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहे। नेमका या नागरिकांचा काय आरोप आहे हे जाणून घेण्यासाठी येथील आपल्यासोबत काही नागरिक आहेत। भाऊ, काय नाव आहे आपलं आणि काय तक्रार आहे नेमकी तुमची? माझं नाव रवी डोळे आहे। गेले 30 वर्ष झाले हा रस्ता खराब झालेला होता आणि 30 वर्षानंतर या रस्त्याचं भाग्य उदयाला आहे। आज रोजी रस्त्याचं काम चालू असणं हे एकदम निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे। ठेकेदार हा मुरमाच्याऐवजी पुरी लाल माती वापरत आहे। रोडवर गिट्टीच्या हातानं फोडलेली गिट्टीच्याऐवजी क्रेशरचं मटेरियल टाकत आहे। काम हे अत्यंत खराब चालू आहे। काम कुठंतरी चांगलं व्हावं, रस्ता टिकाव ही अपेक्षा आमची ग्रामस्थाची आहे। काय नेमकी तक्रार कोणाकडे केलेली आहे आणि काय मागणी केलेली आहे तुम्ही त्याच्यातून? मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ऑफिसला तक्रार केलेली आहे आणि काम हे चांगल्या दर्जाचं व्हा, टाकलेला लाल माती उकरून फेका, या जागेवर मुरूम टाकून काम चांगलं व्हा। नेमकं जर असंच जर काम सुरू राहिलं तर नेमकं यानंतरची भूमिका काय असणार आहे आपली? काम जर असं चालू असलं तर काम बंद करून या रोडवर उपोषणाला बसणार। नेमका जवळपास 30 वर्षापासून या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे होते। महत्त्वाची बाब म्हणजे वाशिम जिल्ह्यातून मराठवाड्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे, मात्र आता कुठेतरी जवळपास 30 वर्षानंतर या रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केला जात आहे। त्यामुळे या रस्त्याची क्वालिटी सुधारावी, चांगल्या दर्जाचा रस्ता करावा, अन्यथा हे रस्त्याचं काम आम्ही करू देणार नाही, या रस्त्यावर उपोषण करू, असा इशारा येथील नागरिकांनी दिलेला आहे। पंकज गाडेकर, न्यूज 8 महाराष्ट्र, वाशिम।